धुळे तालुक्यातील नेरे येथे परिसरातील शेतशिवारात झालेल्या अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे शेतात लागवड केलेले कापूस, सोयाबीन व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लागवड केलेला खर्च देखील निघणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे. धुळे तालुक्यातील नेर येथील खंडला येथे झालेल्या अतिपावसामुळे येथील पिकं भुईसपाट झाली आहेत. शेतातील कपाशी, कापूस, मका, सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. झालेल्या नुकसानचं पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतात सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका ही पिकं लावलेली होती. 2 महिन्यांपूर्वी सोयाबीन लावण्यात आला होता. जवळपास बियाणं, मजुरी, फवारणी आदींवर खर्च करण्यात आला होता. कपाशी देखील व मका देखील शेतात लावण्यात आला होता. मात्र पाणी साचल्यानं आजपर्यंत केलेला खर्च हा वाया गेला आहे. शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मे महिन्यात कपाशी लावली होती, कपाशीची कोळपणी केली होती. ऐनवेळेस अति पावसामुळे झालेल्या शेतात पाणी साचल्यानं कपाशीचं पीक वाया गेलं आहे. शेतकरी वर्गात हा आता आर्थिक संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीचं कृषी व महसूल विभागानं पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.